नगरच्या अकोलीतील मोथळणे गावात मोबाईल रेंज नसल्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गावात टॉवर मिळण्यासाठी आता ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. 2 सप्टेंबरला मोथळणे गावात चक्रधर भीमाजी सदगीर, किसन तुकाराम होलगीर आणि सर्व ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अकोले तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊनही मागणी पूर्ण न झाल्याने मोथळणे गावचे ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. प्रतिनिधी गणेश आवारी, महाराष्ट्र टाइम्स वन, अकोले, अहमदनगर. या ठिकाणी मोथळणे ते उपोषण करणार आहे. कारण उपोषण करण्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या गावामध्ये टावर व मोबाईलची रेंज उपलब्ध हवी यासाठी. त्याचं मुख्य कारण असं की तहसीलदार साहेबांना या ठिकाणी यापूर्वी वेळोवेळी निवेदन दिलं, पण आमची मागणी काही मान्य झाली नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी आमचं आज मुलांचं शैक्षणिक नुकसान तर झालंच, त्याचबरोबर आज एखादी सुखदुःखाची बातमी असली त्या बातमी येऊन संशलपूरच्या भागामध्ये येऊन आम्हाला निरोप कळवला जातो. आणि या ठिकाणी मुलांचा आज आमचं शैक्षणिक पूर्ण आज वर्ष वाया गेले आहे. बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी रेंज उपलब्ध आहे, रेंज उपलब्ध असल्यामुळं सगळं मुलांचं शिक्षण त्यांचं भरून निघालं, पण आमच्या ठाणे गावातील मुलांचं शैक्षणिक पूर्ण नुकसान झाले.